मार्कचं शुभवर्तमान अध्याय 2 वचन 1 पासून पुढे, मार्कचं शुभवर्तमान अध्याय 2 वचन 1 पासून पुढे मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. काही दिवसांनी तो पुन्हा कफरनहुमात आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले. तेव्हा इतके लोक जमले की दारात देखील त्यांना जागा होईना. तेव्हा तो त्यांना संदेश देत होता. मग लोक त्याच्याकडे एका पक्षघाती माणसाला घेऊन आले. त्याला चौघांनी उचलून आणले होते. त्यांना दाटीमुळे त्याच्याजवळ जाता येईना म्हणून तो होता. तेथले छप्पर त्यांनी उस्तरून काढले आणि वाट करून ज्या बाजेवर पक्षघाती पडून होता ती खाली सोडली. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. कित्येक शास्त्री तेथे बसले होते. त्यांच्या मनात असा विचार आला की हा असे का बोलतो, हा दुर्भाषण करतो. एका वाचून म्हणजे देवा वाचून पापांची क्षमा कोण करू शकतो? ते स्वतःशी असा विचार करीत आहेत हे येशूने अंतर्ज्ञानाने लागलेच ओळखून त्यांस म्हटले, तुम्ही आपल्या मनात असले विचार का आणता? तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे पक्षघाती माणसाला म्हणणे सोपे किंवा उठ आपली बाज उचलून चाल असे म्हणणे सोपे? परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करावयाचा अधिकार आहे हे तुम्हा समजावे म्हणून तो पक्षघाती माणसाला म्हणाला, मी तुला सांगतो, उठ, आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा. मग तो उठला व लागलाच आपली बाज उचलून सर्वांच्या देखत निघाला. यावरून सर्वजण थक्क झाले व देवाचे गौरव करीत म्हणाले, आम्ही असे कधीच पाहिले नव्हते. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण या ठिकाणी एक घटना बघितलेली आहे. ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त कफरनहुमात एका घरात असताना जेव्हा लोकांना समजलं, लोकांच्या कानी गेलं की प्रभू अमुक घरामध्ये आहे, त्यावेळेला लोकांनी तिथे येऊन गर्दी करायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे आजारी लोकांना मोठ्या प्रमाणात तिकडे आणलं जायचं. कारण प्रभू येशूची ही कीर्ती सगळ्या ठिकाणी पसरली होती की त्याच्याकडे आणण्यात आलेल्या प्रत्येक आजाराला तो बरं करत असे. आंधळ्याचे डोळे उघडत होता, मुक्यांना बोलतं करत होता, लंगड्यांना चालतं करत होता. आणि म्हणून जिथे जिथे प्रभू येशू जायचं आणि लोकांच्या कानी जायचं तेव्हा लोक दाटी करायचे, गर्दी करायचे. आणि नेमकं इथेही तेच घडलेलं आहे की प्रभू येशू त्या घरामध्ये असताना जेव्हा लोकांनी ऐकलं तेव्हा पुष्कळ लोकांनी गर्दी केली आणि विशेषतः आजारी लोकांना लोक घेऊन येत होते की प्रभूने त्यांना स्पर्श करावा किंवा त्यांच्यावर हात ठेवावा आणि लोक बरे व्हावेत. हालेलुया, 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 हालेलुया. आणि एवढी गर्दी तिथे झाली होती की इथे असं म्हटलेलं आहे, त्या घरात लोक जमलेले असताना एका पक्षघाती माणसाला तिथे आणण्यात आलं जो आपल्या बाजेवर म्हणजे खाटेवर पडलेला होता. त्याला चार माणसांनी उचलून आणलं होतं. पण घरात अगोदरच एवढी गर्दी होती की वचन म्हणतं दारात उभं राहायला पण जागा होत नव्हती. हा माणूस तर खाटेसकट आणला होता, त्याला चार जणांनी उचललं होतं. ते घर अगोदरच भरलेलं आहे की दारात पण उभं राहायला जागा नाही आहे, तर याला खाटेसकट आतमध्ये कसं नेणार? ते शक्यच नव्हतं. गर्दी एवढी होती की या माणसाला मध्ये नेणं शक्य नव्हतं. आणि म्हणून ज्यांनी त्याला येशूकडे आणलं होतं त्यांनी दुसरा पर्याय शोधला.
दुसरा मार्ग शोधला तो असा की ते त्या घराच्या छप्परावरती चढले, त्यांनी छप्पर उस्तरून काढलं आणि मग त्या पक्षघाती माणसाला त्याच्या खाटेसकट येशूच्या समोर घरामध्ये सोडलं. आणि बायबल असं म्हणतं की त्यांचा विश्वास पाहून येशू त्या पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला तुझ्या पापांची तुला क्षमा झालेली आहे. हालेलुया, 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 हालेलुया. त्यांचा विश्वास पाहून येशू या माणसाला म्हणतोय की तुझ्या पापांची तुला क्षमा झालेली आहे. आणि मग नेहमीप्रमाणे तिकडे लोकांचे अधिकारी होतेच आणि त्यांना येशूचं हे बोलणं काही आवडलं नाही, कारण ते मनात विचार करत होते, पापांची क्षमा करणारा आता हा कोण आला? देवा वाचून पापांची क्षमा कोण देऊ शकतो? कारण ते मात्र येशूला देव किंवा देवाचा पुत्र म्हणून अजिबात स्वीकारत नव्हते, अजिबात मानत नव्हते. म्हणून जेव्हा येशू म्हणाला तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे, तेव्हा हे शास्त्री मनात विचार करत आहेत की एका वाचून म्हणजे देवा वाचून पापांची क्षमा कोण देऊ शकतो? हा दुर्भाषण करत आहे, हा देवाविरुद्ध बोलत आहे, हा देवाची निंदा करत आहे, कारण पापांची क्षमा फक्त देवच करू शकतो. हा तर माणूस आहे आणि हा त्या पक्षघात्याला कसं बरं सांगू शकतो की तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन म्हणतं की येशूने अंतर्ज्ञानाने त्यांच्या मनातले विचार ओळखले आणि त्यांच्या मनातले विचार ओळखल्यामुळे येशू त्यांना प्रश्न विचारतोय की तुम्ही तुमच्या मनात असले विचार का करत आहात? सोपं काय आहे? तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असं बोलणं सोपं आहे की उठ आणि आपली बाज उचलून घेऊन चालू लाग असं म्हणणं सोपं आहे? दोघातलं सोपं काय आहे? पण तुम्हाला समजावं की मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे, हे तुम्हाला कळावं, हे तुम्हाला समजावं. म्हणून तो त्या पक्षघाती माणसाला म्हणतोय, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग, घरी निघून जा. आणि लगेच सगळ्यांच्या डोळ्या देखत हा पक्षघाती माणूस ज्याला खाटेवर उचलून आणलं होतं आणि त्या छपरातून पण खाटे सकट खाली सोडलं होतं, तो सगळ्यांच्या डोळ्या देखत उठला आणि आपली बाज उचलून घेऊन निघून गेला. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अतिशय अद्भुत आणि विलक्षण गोष्ट आपण इथे पाहिलेली आहे. आपणच नव्हे, त्या लोकांनीसुद्धा, कारण तिथे असं म्हटलेलं आहे, ते लोक घाबरले, आश्चर्यचकित झाले, विस्मित झाले आणि ते म्हणायला लागले की आम्ही असं अगोदर कधी पाहिलं नव्हतं. त्या माणसाला आणलं कसं? त्याला छपरातून खाली कसं उतरवलं गेलं? म्हणजे त्याची अवस्था काय आहे? त्याला थोडं जरी चालता आलं असतं तर लोकांनी त्याला दोन बाजूने हाताने धरलं असतं, पण त्याला जराही उभं राहता येत नव्हतं. म्हणून तर त्याला बाजेवर म्हणजे खाटेवर ठेवण्यात आलेलं होतं, चौघांनी धरून आणलं होतं. आणि ज्याला चौघांनी खाटेवर आणलं होतं तो येशूच्या एका वाक्यानंतर क्षणात बरा झाला आणि सगळ्यांच्या डोळ्या देखत खाट घेऊन घरी निघून गेला. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावानं आणि बहिणीनो, हा खरोखर एक अद्भुत आणि विलक्षण असा चमत्कार आहे. ही फार अद्भुत घटना आहे, परंतु ही घटना घडण्यासाठी या पक्षघाती माणसाने आणि त्याच्याबरोबर जे त्याला घेऊन आले होते त्यांनी जो विश्वास दाखवला तो विश्वास कारणीभूत होता. बायबल असं म्हणतं की त्यांचा विश्वास पाहून, त्यांचा म्हणजे कुणाचा? त्याला ज्यांनी आणलं होतं, त्या पक्षघाती माणसाला ज्यांनी धरून आणलं होतं, ज्यांनी खाटेवर घालून आणलं होतं, त्यांचा विश्वास बघून येशू त्या माणसाला म्हणतोय की तुला पापांची क्षमा झालेली आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा प्रसंग तुम्ही अनेक वेळा वाचला असेल बायबलमध्ये, प्रवचनात अनेक वेळा ऐकला असेल आणि कितीतरी गोष्टी आपण अशा सहज ऐकतो, सहज वाचतो आणि सोडून देतो, पण गंभीरपणे त्यावर कधी विचार करत नाही. ही माणसं त्याला घेऊन आली
अशा ठिकाणी जिथे येशू हजर आहे, अशा ठिकाणी आले जिथे देवपुत्र हजर आहे, तिकडे ते त्याला घेऊन आले. पण त्यांना येशूपर्यंत नेणं शक्य नव्हतं, कारण घर लोकांनी भरलं होतं, दरवाजात उभं राहण्याची जागासुद्धा नव्हती. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अशा स्थितीत ज्या वेळेला ती माणसं घेऊन येतात आणि ते बघतात की हे तर कठीण आहे, अवघड आहे, येशूपर्यंत न्यायचं कसं, आम्हाला तर येशूकडे पोचवायचं आहे, पण एवढी गर्दी आहे. निश्चितपणे जर देवाबद्दल गंभीर नसलेले लोक असते तर ते त्याला खाटेसकट घरी परत घेऊन गेले असते. परंतु त्यांनी जो प्रकार केला, जगा वेगळा प्रकार आहे. खूप वेळेला देवाकडे पोहोचायला अशी किंमत मोजावी लागते आणि अशा रीतीने वागून आपला देवावरचा विश्वास सिद्ध करावा लागतो. ते त्या छपरावर चढले, त्यांनी छप्पर उस्तरून काढलं आणि त्या माणसाला बाजेसकट खाली सोडलं. ही सोपी गोष्ट असेल का? त्यांना केवढी मेहनत करावी लागली असेल. आणि ही पूर्वीच्या काळची घरं होती, म्हणजे 10x10 खोली नसेल, मोठं घर असणार. त्या घराच्या वर चढायचं आणि ते छप्पर उस्तरून काढायचं आणि मग ती बाजवरती चढवायची आणि बाजेसकट त्याला खाली सोडायचं. त्यांनी केवढी बरं मेहनत घेतली. का मेहनत घेतली माहीत आहे? कारण त्यांचा विश्वास होता. त्यांचा काय विश्वास होता? कसं तरी करून हा येशूच्या समोर पोहोचला पाहिजे. एकदा हा येशूच्या समोर पोहोचला की मग आमचं काम झालं, कारण येशू त्याला बरं करणार. नंतर आम्हाला बाज उचलून काढायची गरज लागणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून वचन म्हणतं की त्यांचा विश्वास पाहून येशू त्या माणसाला म्हणतोय की तुला पापांची क्षमा झालेली आहे. देवाकडून अद्भुत चमत्कार, आश्चर्यकर्म सगळ्यांना अनुभवायचे असतात, परंतु विश्वास दाखवणारे लोक थोडके असतात. काही लोक प्रार्थना करून बघतात, म्हणजे टेस्टिंग घेतात. होतंय का बघूया. ताप आला की एकदा प्रार्थना करून बघायची, एकदा प्रार्थना केली, दोन दिवस प्रार्थना केली, होत नाहीये, मग आपले प्रयत्न करायचे. काही झालं की प्रार्थना करून बघायची एकदा, जर काही होत नसेल तर आपले प्रयत्न करून बघायचे. देवाकडे येण्यासाठी, देवापर्यंत पोहोचण्यासाठी आणि देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. आणि ती मेहनत असलेच लोक घ्यायला तयार असतात ज्यांचा खरोखर प्रामाणिक आणि मजबूत विश्वास देवावर असतो. हालेलुया, 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 हालेलुया. ज्यांचा खरोखर विश्वास आहे, प्रामाणिक विश्वास आहे, ते देवापर्यंत पोहोचायला, किंमत मोजायला तयार असतात, मेहनत घ्यायला तयार असतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 2020 पासून जेव्हा कोरोनामुळे लॉकडाऊनचा काळ सुरू झाला, त्यावेळेला सगळ्याच ठिकाणी प्रार्थना घरं बंद झाली आणि लोक घरात बसून राहिले. त्यावेळेला देवाने यूट्यूबच्या माध्यमाने काम करायला सुरुवात केली. पण या काळात सुद्धा प्रार्थनेला येणारे कितीतरी लोक गंभीर नव्हते. हातात मोबाईल आहे, यूट्यूब आहे त्यामध्ये, आणि प्रार्थना आम्ही बघू शकतो, परंतु आमच्याकडे वेळ नाही आहे. आपल्या प्रार्थना घराचे कार्यक्रम लॉकडाऊन सुरू झाल्यापासून एक दिवसाचाही खंड न पडता दर शुक्रवारी, शनिवारी, रविवारी येतात. परंतु किती लोक गंभीर आहेत, देवासाठी किती गंभीर आहेत. हे लोक छपरावर चढले आणि छप्पर उस्तरून काढलं या पक्षघाती माणसाला येशूसमोर सोडण्यासाठी. या शुक्रवारी एका बहिणीने इथे साक्ष दिली. तिने सकाळच्या वेळेला तिचा मोबाईल घरामध्ये चार्जिंगला लावला होता, दरवाजाच्या समोरच, आणि ती आतमध्ये तोंड धुवत असताना कुणीतरी येऊन मोबाईल चोरून नेला. ही बहीण साक्ष देताना रडत होती आणि आम्हाला पण नंतर सांगण्यात आलं की तिचा मोबाईल चोरीला गेलेला आहे. ही बहीण रडत होती कारण ज्यांना 50-60 हजार पगार आहे त्यांच्यासाठी मोबाईल म्हणजे खेळणं आहे.
परंतु अनेकांसाठी 8-10 हजाराचा मोबाईल म्हणजे सुद्धा फार किमती गोष्ट आहे. तिने तो मोबाईल प्रार्थना घराचा कार्यक्रम बघण्यासाठी वापरला होता इतका काळ. ती त्यात प्रवचन, ती आणि तिचा नवरा प्रवचन बघायचे, प्रार्थना बघायचे, आणि तो मोबाईल चोरीला गेला म्हणून त्या दोघांना एवढं दुःख झालं की ती म्हणते आम्ही त्या दिवशी घरात जेवणसुद्धा बनवलं नाही. आता मी प्रार्थना कशावर बघणार, आम्ही प्रवचनं कशावर ऐकणार, आणि दोघांनी घरात जेवण पण बनवलं नाही, एवढे ते दुःखी झाले. आणि मग शेवटी असं घडलं, मला वाटते 3-4 दिवस की आठवडा निघून गेला, आणि कुठल्या 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 मार्गाने, तुम्ही पुढच्या आठवड्यात बघा ती साक्ष यूट्यूबवर, पुढच्या आठवड्यात किंवा त्यानंतर, कोणत्या कोणत्या मार्गाने देवाने कसं कसं काम केलं. आणि ज्या चोराने तो चोरला होता त्याने एका मोबाईलच्या दुकानात रिपेअरिंगसाठी टाकला, आणि कोणत्या तरी मार्गाने देवाने त्या मोबाईल रिपेअर करणाऱ्या माणसाच्या द्वारे यांना यांचा मोबाईल पुन्हा मिळवून दिला. हालेलुया, हालेलुया. पण या संपूर्ण साक्षीत मला आवडलेली गोष्ट म्हणजे या बाईला त्या मोबाईल, तिला आणि तिच्या नवऱ्याला आत्ता प्रवचनं बघता येणार नाहीत किंवा प्रार्थना बघता येणार नाही म्हणून झालेलं दुःख ही खरोखर चांगली गोष्ट आहे. तुम्हाला देवाकडे यायला अडथळा झाला म्हणून जर तुम्हाला दुःख होत आहे तर ती चांगली गोष्ट आहे. ती रडत होती अशासाठी की आत्ता मोबाईल गेला तर आम्ही प्रार्थना कुठे बघणार आणि आम्ही प्रवचनं कुठे ऐकणार आणि कसं काय होईल. हालेलुया, हालेलुया. कारण खूप जणांकडे 2-2 मोबाईल पडलेले आहेत, मोबाईलवर नोटिफिकेशन पण आलेलं आहे प्रार्थना चालू झालेली आहे म्हणून, आणि हे मात्र भलत्याच गोष्टीमध्ये व्यस्त आहेत. देवाकडे पोहोचायला किंमत मोजावी लागते, मेहनत घ्यावी लागते, देवावर आपला प्रामाणिक विश्वास दाखवायला लागतो. उगाच तोंड उघडून आणि जीभ वर करून बोलायचं नाही, देवाने असं करायला पाहिजे होतं आणि देवाने तसं करायला पाहिजे होतं. देवाने खूप काही करायला पाहिजे होतं, जसं जगातले लोक म्हणतात देव कोरोना काढून का टाकत नाही आहे, देव हे का काढून टाकत नाही आहे, ते का काढून टाकत नाही. देवाने सगळंच करायला पाहिजे, तुम्ही मात्र टी व्ही बघत बसा, तुम्ही मोबाईलवर गेम खेळत बसा, तुम्ही दुसऱ्यांना लुबाडत रहा, फसवत रहा, वाईट कामं करत रहा, आणि देवाने कोरोना काढून टाकायला पाहिजे, देवाने सगळं वाईट काढायला पाहिजे, देवाने सगळे आजार काढायला पाहिजेत, देवाने सगळं चांगलं चांगलं करायला पाहिजे, आणि तुम्हाला मात्र वेळ आहे टी व्ही बघायला, गेम खेळायला आणि सगळ्या मूर्खपणाच्या आणि व्यर्थपणाच्या गोष्टी करायला. देवासाठी तुमच्याकडे वेळ नाही आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक लोकांनी कोणाकडून पैसे उसने घेऊन किंवा पैसे जमा करून मोबाईल घेतला प्रार्थना बघण्यासाठी. ते ह्या लोकांसारखे आहेत ज्यांनी मेहनत घेऊन छपरावर चढले, छप्पर उस्तरून काढलं आणि त्या पक्षघाती माणसाला येशूपर्यंत पोहोचवलं. काही लोक प्रामाणिकपणे मेहनत घेत आहेत येशूकडे पोहोचण्यासाठी, त्याच्याशी एकरूप होण्यासाठी आणि त्याचे आशीर्वाद मिळवण्यासाठी. आणि अनेकांना आयतं पाहिजे, देव स्वतः माझ्याकडे आला पाहिजे आणि त्याने स्वतः मला बरं केलं पाहिजे, त्याने स्वतः मला आशीर्वाद दिला पाहिजे आणि त्याने माझ्या जीवनात सगळं काही चांगलं केलं पाहिजे. त्यांचा विश्वास बघून देव बघतोय तुमचं त्याच्यावर प्रेम किती आहे. त्याने तुमच्यावर खूप प्रेम केलेलं आहे, तुम्ही त्याच्यावर किती प्रेम करत आहात, तुमचा त्याच्यावर किती विश्वास आहे, तुमचा त्याच्यावर किती जीव लागलेला आहे, देव बघत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. त्या पक्षघाती माणसाला ज्या लोकांनी उचलून आणलं ते विचार करू शकत होते की एवढी गर्दी आहे, कुठे याला मध्ये नेणार आणि कसं पोहोचवणार आणि कसा बरा होणार, चला परत घरी नेऊन सोडूया याला. ते नेऊ शकत होते, परत जाऊ शकत होते, पण ते गेले नाहीत. त्यांनी पर्याय शोधला, म्हणजे ते तिकडे थांबून विचार करत होते कसं करता येईल, कसं करता येईल, येशूपर्यंत न्यायचंच आहे, कसं नेता येईल. याची उदाहरण आपण बायबलमध्ये बघतो. जक्कयाला जेव्हा येशूला बघायचं होतं आणि येशूच्या बाजूला गर्दी होती तेव्हा तो धावत जाऊन उंबराच्या झाडाकडे गेला आणि त्यावर चढून बसला येशूला बघण्यासाठी.
देवाला बघण्यासाठी, येशूला बघण्यासाठी हा श्रीमंत माणूस उंबराच्या झाडावर चढून बसला. ही आहे कळकळ, ही आहे प्रामाणिक इच्छा, ही आहे तळमळ. आणि असल्याच कळकळीला, तळमळीला आणि असल्याच प्रामाणिक इच्छेला देव उत्तर दिल्याशिवाय राहत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. आपल्या हृदयात देवावरचा खरा विश्वास असला पाहिजे आणि त्या विश्वासासाठी आपण कोणतीही किंमत मोजायला तयार असलं पाहिजे. कोणतीही किंमत. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला बोलतोय. त्यांचा विश्वास बघून देव आपल्या हृदयाकडे बघतोय. तुमचं शिक्षण किती आहे आणि नोकरी किती भारी आहे आणि तुम्हाला पगार किती जास्त आहे आणि जगात तुम्हाला मान सन्मान किती आहे, असल्या गोष्टी देव बघत नाही. देवासाठी या गोष्टीला काहीही मोल नाही आहे. तो बघतोय आमच्या हृदयाकडे, त्या हृदयातल्या विश्वासाकडे बघतोय. जेव्हा विश्वास देवाला खरा दिसतो तेव्हा देव आमच्या जीवनात काम केल्याशिवाय राहत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. फार थोडे लोक असे असतात. तुम्ही मला सांगा, आज रविवारचा दिवस आहे, तुम्ही आज या ठिकाणी बसलेला आहात, शांतपणे देवाची वचनं ऐकत आहात, याच्या अगोदर तुम्ही गाणी गायली, देवाची स्तुती केली, आणि जिथे अशा प्रार्थना सुरू आहेत तिकडे पण काही प्रमाणात लोक असतील. पण आजच्या घडीला देवाच्या चरणाशी बसलेले लोक केवढे आहेत या घडीला, आणि याच वेळेला जगात गुंतलेले लोक केवढे आहेत, तुम्ही तुलना करू शकता? नक्कीच देवाच्या चरणाशी बसलेल्या लोकांचा आकडा कमी आहे आणि जगात गुंतून गेलेल्या लोकांचा आकडा जास्त आहे. हालेलुया. कारण तुमच्यापैकी किती जण कामाला जातात, कुणाचे धंदे आहेत, तुम्हाला एक दिवस रजेचा मिळतो, त्या दिवशी तुम्ही इथे प्रार्थनेला येणार. इथे 2 तासाची प्रार्थना, इथे तुम्हाला पोचायला 2 तास, घरी जायला 2 तास, प्रार्थनेचे 2 तास, एवढे 6-7 तास फुकट घालवायला वेळ कुणाकडे आहे? वेळ आहे कुणाकडे? वेळ, वेळ आहे अशा लोकांकडे ज्यांच्या हृदयात देवासाठी प्रेम आहे, ज्यांच्या हृदयात देवासाठी खरा विश्वास आहे, ज्यांच्या हृदयात देवाची ओढ आहे, त्यांच्यासाठी वेळ उपलब्ध आहे. आणि ज्यांच्यासाठी, ज्यांच्या हृदयात देवाबद्दल प्रेम नाही आहे, विश्वास नाही आहे, काही ओढ नाही आहे, त्यांच्याकडे कितीही वेळ असला तरी ते म्हणतात आम्हाला वेळ नाही आहे. म्हणून मी म्हटलं, हातात मोबाईल असला तर मोबाईलवरती प्रार्थना बघायलासुद्धा लोकांना वेळ मिळत नाही. हालेलुया, हालेलुया. येशू त्या गावामध्ये त्या ठिकाणी असताना इतरही अनेक लोक असे राहिले असतील जे आजारीच राहिले, कारण त्यांनी लांबूनच बघितलं, फार गर्दी आहे, कधी पोहोचणार तिकडे, कधी पोहोचणार येशूच्यापर्यंत, कधी आत जाणार आणि कधी बरे होणार, ते लांबच राहिले. शहाणे होते ते, ते शहाणे होते ज्यांनी लांबून गर्दी बघितली आणि तिकडे येणं पसंत केलं नाही. त्यांनी लांबूनच निघून जाणं पसंत केलं, कारण एवढी गर्दी आहे, ते शहाणे आहेत. आणि ही 4 माणसं आणि बाजेवर ठेवलेला पक्षघाती, ही 5 वेडी माणसं होती ज्यांनी परत जाणं पसंत केलं नाही. काहीही करून येशूपर्यंत पोहोचलंच पाहिजे, कसंही करून येशूपर्यंत गेलंच पाहिजे. पुष्कळ वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा प्रार्थना केंद्रामध्ये भरपूर गर्दी झाली होती, जुन्या प्रार्थना केंद्रामध्ये भरपूर एवढी गर्दी झाली होती की अक्षरशः गेट बंद करावा लागला होता आणि लोकांना सांगावं लागलं होतं की घरी परत जा म्हणून. आतमध्ये मोठा हॉल, छोटा हॉल, पार्किंगची जागा सगळं भरलं होतं, जुन्या केंद्रातली गोष्ट आहे ही. आणि अजिबात चालायला पण जागा नव्हती. तेव्हा गेटवर असलेल्या भावांनी गेट लावून घेतला आणि येणाऱ्या लोकांना सांगितलं, कृपा करून घरी परत जा आणि पुढच्या वेळेला या, आतमध्ये पाय ठेवायला पण जागा नाही आहे. आणि लोक येत होते आणि परत जात होते. तेव्हाची घटना आहे, एक साधारण वयस्कर बाई प्रार्थनेसाठी आली. तिने TV वर कार्यक्रम बघितला होता आणि ती पहिल्यांदाच आली होती. तिला पण सांगण्यात आलं, परत जा, आतमध्ये जागा नाही आहे. ती गेटच्या बाहेरच उभी राहिली,
परत जा सांगितलं ती गेटच्या बाहेर उभी राहिली आणि थोड्या वेळानंतर आतमध्ये प्रार्थना सुरू झाली. तिला प्रार्थना काय होते, कशी होते, आतमध्ये कोण आहे काही माहिती नव्हतं. ब्रदर प्रार्थना घेत होते आणि जेव्हा प्रार्थनेच्या शेवटच्या भागात ब्रदर म्हणाले की तुमच्या आसारी भागावर हात ठेवा, तेव्हा तिने तिच्या छातीवर हात ठेवला. तिला मला वाटते 10 की 12 वर्षे दम्याचा आजार होता आणि ती आली होती तेव्हा पण तिला दम लागला होता. धापा टाकतच ती गेटच्या बाहेर उभी होती. ब्रदरांनी तिकडून आतमधून आजारमुक्तीची आज्ञा दिली. गेटच्या बाहेर थोडाफार आवाज येत होता, त्यावरून तिने छातीवर हात ठेवला आणि जशी ब्रदरांनी आज्ञा दिली, ही बाई जी पहिल्यांदा आली होती ती देवाच्या सामर्थ्याने गेटच्या बाहेरच खाली पडली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि प्रार्थना संपल्यानंतर साक्षी सुरू झाल्या तेव्हा साक्षीच्या वेळेला बरेच लोक निघून जायचे, म्हणून गेट उघडला गेला लोकांना जाण्यासाठी. आणि तेव्हा या बाईंनी बघितलं की आतमध्ये एवढी गर्दी आहे. लोक निघून गेल्यानंतर ही बाई आतमध्ये आली. तिने हॉल बघितला, स्टेजवर साक्षी सुरू होत्या, थोडेफार लोक बसले होते, साक्ष ऐकत होते. आणि मग ती पण आली, रांगेत उभी राहिली आणि तिने साक्ष दिली, मी आज पहिल्यांदाच आले आहे इथे, मला आत घेण्यात आलं नाही कारण गर्दी फार होती, मी गेटवरच उभी राहिले, मला तिकडून आवाज येत होता मी ऐकत होते. आणि जेव्हा ब्रदर बोलले आजारी भागावर हात ठेवा, मी छातीवर हात ठेवला, मी पडले आणि उठल्यानंतर बघते तर माझा दमा पूर्णपणे निघून गेला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला समजते याचा अर्थ काय आहे? जो देव त्या आतमध्ये हॉलमध्ये काम करत होता तो गेटच्या बाहेर त्या बाईकडे पण बघत होता, जी विश्वासाने तिथे उभी होती. ती एकदम साधी बाई दिसत होती, केस पण विस्कटले होते, साडी पण मळकटली होती, एकदम साधी बाई दिसत होती, पण देवासाठी ती साधी नव्हती, खूप भारी होती, खूप मौल्यवान होती, कारण तिच्या हृदयात देवावरचा विश्वास होता. विश्वास. ती परत जाऊ शकली असती, मी ते पहिल्यांदा आले, हे लोक आतमध्ये पण मला घेत नाहीत, काय फायदा आहे. किती लोक असे रागावतात, चिडतात. हालेलुया. ही बाई जी तिकडे आलेली होती ती रागावून जाऊ शकत होती, मी पहिल्यांदा इकडे आले, या लोकांना काही माणुसकीच नाही आहे, मध्ये पण घेत नाही, आत काय आहे मला बघू पण देत नाही, 2 मिनिटासाठी पण मध्ये मला मध्ये पाठवत नाही आहेत. ती रागावून जाऊ शकत होती पण ती गेटच्या बाहेर थांबून राहिली. आत जागा नाही ना, हरकत नाही आहे, मी बाहेर थांबते. विश्वास. ती विश्वासाने उभी राहिली आणि जो देव आतमध्ये काम करत होता तोच बाहेर तिच्याकडे पण बघत होता. आणि जेव्हा ती विश्वासाने उभी राहिली आणि तिच्या कानावर ते शब्द गेले आणि विश्वासाने तिने छातीवर हात ठेवला, तेव्हा देवाने आकाशातून हात लांब करून तिला स्पर्श केला आणि तिचा 12 वर्षाचा दमा गेटच्या बाहेर काढून टाकला. गेटच्या बाहेर तिकडे देवाने तिला बरं केलं. लोक सांगतात की आम्ही या प्रार्थना घरात बरे झालो, पण ही बाई सांगते मी या प्रार्थना केंद्राच्या बाहेर बरे झाले गेटवर उभी असताना त्यांचा विश्वास पाहून. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही देवाकडे येण्याची वेळ आहे कारण कृपेचा काळ सुरू आहे. हा काळ कधी संपेल माहीत नाही, परंतु कृपेचा काळ संपणार आहे आणि मग न्यायाचा काळ सुरू होणार आहे. जेव्हा आपल्याला कृपा मिळणार नाही, जेव्हा आपण कितीही रडलो आणि कितीही आक्रोश केला तरी आपल्याला कृपा आणि दया लाभणार नाही, हा कृपेचा काळ सुरू आहे. म्हणून तुमच्या जीवनात गुंतू नका. झोपणं, खाणं पिणं, लग्नाला जाणं, पार्ट्यांना जाणं, मौज मजा करणं खूप झालं, आयुष्य त्यातच भरून गेलं. आता देवावर प्रेम करा, देवासाठी जगा, देवावर विश्वास दाखवा, देवाला काय हवं ते बघा आणि त्याप्रमाणे स्वतःच्या हृदयात बदल करा, कारण वेळ जवळ आलेली आहे. वेळ जवळ आलेली आहे. उद्या, परवा, नंतर, आज प्रार्थनेला नाही जाता आलं तर पुढच्या वेळेला जाता येईल. आज मोबाईलवर नाही प्रार्थना बघितली, उद्या बघू. तुम्ही आज प्रार्थना नाही बघितली, उद्या पण सैतान तुम्हाला बघून देणार नाही. तुमच्याकडे आज वेळ उपलब्ध आहे आणि तुम्ही चुकीच्या गोष्टीत गुंतून देवाला वेळ देत नाही, उद्या सैतान तुम्हाला वेळ देणार आहे?
किती लोक असं म्हणतात, आज माझी प्रार्थना झाली नाही हरकत नाही, उद्या मी थोडी जास्त करतो, दुसऱ्या दिवशी पण होत नाही, मग तेव्हा तो म्हणतो उद्या करणार. तो उद्या रोजच उद्या राहतो, कारण सैतान त्याला असं गुंतवून 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 ठेवतो की शेवटपर्यंत त्याचा उद्या आज कधी होत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल म्हणतं, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपली मनं कठीण करू नका. आज उद्या नका बोलू, कारण उद्या येणारच नाही, उद्या कायमचा उद्या राहणार आहे. आज जर तुम्ही देवाची वाणी ऐकत आहात तर तुमची अंतकरण कठीण करू नका. देवासाठी सौम्य बना, देवासमोर नम्र बना, आणि देवावर विश्वास ठेवा, आणि त्या विश्वासासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असा. देवासाठी, देवाच्या बाबतीत आज नाही तर उद्या असं बोलू नका. बाकी गोष्टीत बोललं हरकत नाही, आंघोळ आज झाली नाही तर उद्या चालेल, पण प्रार्थना आज झाली नाही तर उद्या असं बोलू नका. प्रार्थना, देवाची वचनं वाचणं, देवाच्या जवळ येणं, या गोष्टी उद्या आणि परवा नाही, त्या आजच झाल्या पाहिजेत. कारण आमचा आत्मा किती दिवस आणि किती क्षण या शरीरात राहणार आहे आम्हाला माहीत नाही. जर आज निघून गेला तर उद्याची प्रार्थना कशी होईल? हालेलुया, 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 हालेलुया. देवासाठी आवेशी बना, देवासाठी गंभीर बना, देवासाठी गंभीर बना, जगासाठी नाही. खूप प्रार्थना करा, देवाजवळ येण्यासाठी मेहनत घ्या, आणि जी काही किंमत मोजावी लागेल ती किंमत मोजण्याची तयारी ठेवा. लोक जगासाठी खूप मेहनत घेतात. किती लोक कामावर जाण्यासाठी पहाटे 5 उठतात, 4 उठतात कामावर जाण्यासाठी, पण प्रार्थना करण्यासाठी नाही. प्रार्थना आपण 10 करू, दुपारी 1 करू. अशा खूप लोकांना मी बघितलेलं आहे की जेव्हा ते नोकरी करतात किंवा काही व्यवसाय करतात तेव्हा ते एवढे त्यांच्या नोकरीच्या बाबतीत किंवा व्यवसायाच्या बाबतीत सिरियस असतात की पहाटे लवकर उठतात, रात्री उशिरापर्यंत झोपतात नोकरीसाठी. पण जेव्हा देवासाठी वेळ येते तेव्हा मात्र ते आरामात असतात. नंतर करू प्रार्थना, नंतर करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवासाठी हलकेपणाने घेऊ नका, गंभीर बना, आवेशी बना, देवावर प्रेम करा, त्याच्यावर विश्वास ठेवा, आणि या विश्वासासाठी सगळ्या प्रकारची किंमत मोजायला तयार रहा. कारण जो देवावरचा आपला खरा विश्वास प्रकट करतो, फक्त बोलण्याने नाही, वागण्याने. माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे बोलून होत नाही, वागण्याने. या लोकांनी वागण्याने प्रकट केलं, नुसतं आमचा विश्वास आहे असं तोंडाने बोलले नाहीत. त्यांनी जी सबंध कृती केली, हे ही त्यांची कृती त्यांचा विश्वास प्रकट करतं. आपण आपल्या वागण्याने विश्वास प्रकट केला पाहिजे, आणि जे देवावर असा खरा विश्वास दाखवतात त्यांना देव भरभरून आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा, आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. विश्वास ठेवा की प्रभू येशू आत्ताच तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू आत्ता तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. तुमच्या जीवनातील सर्व दुःख प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. तुमच्या जीवनात काम करणारी सर्व अंधाराची शक्ती प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. सैतानाचे सर्व बंधनं तुमच्या जीवनातून तुटून जावोत. सर्व शुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. तुमचं हृदय स्वर्गीय शांतीने भरून जाऊ, स्वर्गीय आशीर्वाद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद आणि पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात भरून राहू. आमीन.